सर्वांचं आराध्य दैवत आदरणीय पवार साहेब, वेळ बराच झालेला आहे. मी सर्वच या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि या राहुरी तालुक्यातील आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, सर्व मतदार बंधूंनो, लोकसभेच्या आपल्या नगर दक्षिणच्या निवडणुकीच्या प्रचाराची आजची सभा, खरं मी आपल्या लोकांची काही दिलगिरी व्यक्त करतो की मंडप पूर्ण भरला, बरीच लोक बाहेर देखील उन्हामध्ये उभी आहेत, काही सावलीमध्ये इकडे तिकडे उभी आहेत. साहेब, काल समोरच्या उमेदवाराची सभा देखील दुपारी होती आणि आम्ही युट्यूबवरती काही व्हिडिओ बघितले, काही लोक सांगत होते आम्हाला 500 रुपये कबूल केले, 100 रुपये दिले, एवढे अशी सगळी यंत्रणा लावून देखील सभेला अत्यंत तुरळक गर्दी होती. मात्र इथं आलेला प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक मतदार हा स्वाभिमानानं त्या ठिकाणी आलेला आहे आणि निलेश लंकेंना दिल्लीला पाठवण्याकरता आतुर झालेला इथं प्रत्येक बसलेला कार्यकर्ता आहे. खरं साहेब, आपण महाविकास आघाडीचं सरकार आपलं आपल्या प्रयत्नामुळे राज्यामध्ये सरकार आलं, आपल्या आशीर्वादामुळे मला देखील त्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. साहेब, आपल्या सरकारनं सत्तेमध्ये आल्या आल्या साहेब शेतकऱ्यांची बाजू घेतली. पहिली गोष्ट महाविकास आघाडीच्या सरकारनं कुठली केली असेल सत्तेत आल्या आल्या दुसऱ्या का तिसऱ्या महिन्यामध्ये, ती शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. 2 लाखाच्या पर्यंतची कर्जमाफी आणि विशेषतः साहेब कोविडची परिस्थिती असताना देखील घोषणा कर्जमाफीची केली आणि लगेच 15 दिवसांमध्ये मुंबईमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला. लॉकडाऊन झालं, सरकारच्या उत्पन्नाचे स्रोत बंद झाले, तरी देखील दिलेला शब्द महाविकास आघाडीच्या सरकारनं पूर्ण केला आणि या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं काम महाविकास आघाडीच्या सरकारनं सत्तेमध्ये आल्या आल्या केलं. जे 2 लाखाच्या पुढं जे रेग्युलर कर्ज भरणारे असतील त्यांचा 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देखील आम्ही सांगितलं, पण त्यावेळेस म्हटलं आम्ही की कोरोना झाल्यानंतर करू. दुर्दैवानं सरकारनंतर गेलं, अजूनही हे सरकार त्या ठिकाणी ते 50,000 रुपये देते. एक शेतकऱ्याच्या विचाराचं सरकार या राज्यामध्ये आणण्याचं श्रेय आदरणीय पवार साहेबांना होतं. साहेब, आम्ही ऊर्जा खात्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एक ऍग्रीकल्चर कंटिंजन्सी फंड म्हणून एक निधी आणला. त्या निधीच्या माध्यमातून साहेब शेतकऱ्याची जी काय अडचण आहे, जी अगदी बारीक बारीक शेतकऱ्याची अडचणी असतील विजेच्या बाबतीतल्या, त्या सोडवण्याकरता, मग ते एखादा ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड झाला असेल, तो वारंवार जळत असेल, तिथं नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची गरज असेल, एखादा सबस्टेशन ओव्हरलोड झाला असेल, त्या सबस्टेशनची कपॅसिटी वाढवायची असेल किंवा नवीन सबस्टेशन करायचं असेल, अशी कित्येक कोट्यावधीची, हजारो कोटी, शेकडो कोटीची कामं या एसीएफच्या माध्यमातून आपण केली. या नगर जिल्ह्यामध्ये साहेब जवळपास 2 वर्षांमध्ये 25 नवीन सबस्टेशन ते एसीएफच्या माध्यमातून, काही सबस्टेशनची कपॅसिटी वाढवणं असेल, हे काम महाविकास आघाडीच्या सरकारनं केलं. अक्षरशः गावागावामध्ये डिप्या बसल्या. या मतदारसंघामध्ये साहेब जवळपास 300 ट्रान्सफॉर्मर बसले असतील, पण साहेब दुर्दैव असं की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आपलं गेलं, ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि हे भकास सरकार शेतकऱ्याला करणार आलं, अक्षरशः साहेब त्या एसीएफ फंडामधले 2,000 कोटी रुपये शिल्लक होते. 2,000 कोटी. माझ्या शेतकरी बांधवांना मला विचारायचं, ज्या एसीएफ फंडामध्ये 2,000 कोटी रुपये शिल्लक होते, तो फंड एकाएकी या युतीच्या सरकारनं बंद पाडला, काही एक कारण न देता. ज्या 2,000 कोटीमध्ये तुमच्या बांधावर एखादा नवीन ट्रान्सफॉर्मर बसला असता,
ज्या 2000 कोटीमध्ये एखादं नवीन सबस्टेशन झालं असतं, हे 2000 कोटी रुपये शिल्लक असताना ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचे विजेची अडचण सोडू शकत असतो, पण हे त्या ठिकाणी निधी बंद पडायचं काम केलं. साहेब, आम्ही विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचा आमदार म्हणून सातत्यानं आवाज उठवला. ऊर्जा मंत्र्यांना विचारणारे 2000 कोटी माझ्या शेतकऱ्याचे मायबाप शेतकऱ्याचे शिल्लक आहेत, कित्येक वेदना आपण दूर करू शकतो, का बंद पडला? सातत्यानं विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये विचारायचा प्रश्न केला. ऊर्जा मंत्री महोदय म्हणाचे, तनपुरेजी तुम्ही जो विचारला निधी तो मी बघून सांगतो. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की 2000 कोटी रुपये या शेतकऱ्याची वेदना सोडवण्याकरता जो निधी उपलब्ध होता तो कुठल्या फंडाचा हेच ऊर्जा मंत्र्यांना माहीत नव्हतं, तो अधिकाऱ्यांनी बंद केला हेही माहीत नव्हतं. हे दुर्दैव अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये राज्यामध्ये मित्रांनो त्या ठिकाणी आहे. साहेब, आम्ही इथं दिवसा वीज देण्याकरता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचं नवीन स्वरूप आणलं. या माझ्या मतदारसंघामध्ये साहेब 4 प्रकल्प आणले की जे शेतकऱ्याला दिवसा वीज देऊ शकतील, सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प. त्यातला एक सरकार जाता जाता चालू झाला आणि जसं सरकार गेलं या सरकारचं लक्ष नाही, ढुंकूनही पाहिलं नाही. विधानसभेमध्ये आम्ही सातत्यानं ऊर्जा मंत्री सांगत असतात की शेतकऱ्याला दिवसा वीज द्यायची, शेतकऱ्याला दिवसा वीज द्यायची, पण प्रत्यक्षामध्ये भारतीय जनता पक्षाने मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळातले प्रकल्प देखील बंद पाडायचं काम केलेलं आहे. अरे, माझ्या शेतकऱ्याला रात्री शेतामध्ये जावं लागतं, इथं मात्र फक्त यांना उद्योगपती असतील किंवा आमच्यातनं जे तिकडे गेलेले भाजपमध्ये गेलेले त्यांनाच फक्त रात्री शांत झोप लागायचा अधिकार आहे का? आमच्या शेतकऱ्याला देखील रात्री शांत झोपायचा अधिकार आहे. पण मात्र हे शेतकरी विरोधी सरकार राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आहे आणि हे घालवण्याकरता आपल्याला इथं देखील नगर दक्षिण मतदारसंघातून निलेश लंके साहेबांच्या रूपानं इथून आपल्याला उमेदवार निवडून द्यायचा आहे. मित्रांनो, समोरचे उमेदवार सांगत असतात, मी काही 2-3 भाषणामध्ये त्यांचं ऐकलं की बाबा राहुरी तालुक्यामध्ये त्यांनी असं गृहित धरलेलं दिसतं की राहुरी तालुक्यामध्ये आमचं होम ग्राउंड आहे आणि इथून मात्र लीड मिळेल, अशा भाषणं मी काही त्यांच्या क्लिप त्या ठिकाणी ऐकल्या. अरे, 4 तारखेला तुम्हाला कळेल राहुरी तालुका काय चीज आहे. साहेबांसमोर या ठिकाणी खात्री देतो की राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेसचं सगळं लीड तोडून मला जेवढं विधानसभेचं लीड मिळवतं त्याच्यापेक्षा जास्त लीड राहुरी विधानसभा मतदारसंघ देणार आहे. काही कुणी माझ्याबद्दल काही आदेश विदेश काही, हाच आदेश मी ऐकत असतो. आदेशाला काय, इथं बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी उद्यापासून झोकून देऊन काम करून त्या ठिकाणी प्रत्येक आपल्या वाडी वस्तीवरती फक्त तुतारी आणि तुतारीत वाजली पाहिजे याची काळजी घ्यायची. अरे, या डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मला वाटतं जी का आता 5 वर्षापूर्वी पार पडली, त्या निवडणुकीमध्ये आत्ताचे आपले समोरचे उमेदवारांची भाषण जरा ऐका. त्यांची भाषणं जरा आठवा. 5 वर्षापूर्वी आज जे आता आश्वासनं देत आहेत, काय तर म्हणे, एक काम तर कुठलं झालं तर म्हणे उड्डाणपुलाच्या नावावर भांडवले. अरे, शहरामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये जावा कित्येक उड्डाणपूल बनतात, पण या भाजपच्या सरकारला 10 वर्षामध्ये एक उड्डाणपूल बांधायला 10-15 वर्ष तुम्हाला लागले, तुमचं अपयश आहे त्या ठिकाणी. आणि तेवढ्या एका भांडवलावरती तुम्ही फक्त मतं मागता आणि पुढची आश्वासनं तो आम्ही तुमच्या पुढच्या आश्वासनावरती का मी विश्वास ठेवायचा? या राहुरी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी, या राहुरी तालुक्यातल्या ऊस उत्पादकांनी त्यांची 5 वर्षापूर्वीची कारखान्याच्या सभेतली भाषण आठवा. सांगितलं होतं कुठल्या तरी बँकेचं म्हणे 150 कोटी का 100 कोटी काहीतरी कर्ज आम्ही मंजूर केलेलं आहे आणि लगेच त्या ठिकाणी, अरे कुठली बँक? आमचे सभासद वाट बघत राहिले, आता या बँकेचं कर्ज, कुठल्याही बँकेचं कर्ज आलं नाही, काही नाही. आमच्या सभासदांच्या मुलांना जे का आयुर्वेदिक कॉलेज आहे कारखान्याचं, तिथं म्हणे गोरगरीब सभासदाच्या सामान्य मुलाला मोफत त्या ठिकाणी शिक्षण मिळेल, अशा पद्धतीचं देखील वक्तव्य होतं त्यांच्या त्या सभेमध्ये. पण मात्र इथं माझ्याकडे कित्येक त्यांच्याच पार्टीचे सभासद आहेत, त्यांच्याच पार्टीचे लोक आहेत, आता मी नावं सांगत नाहीत, ते सांगणं आम्ही काम करणार बरोबर त्यांचं म्हणून. काम म्हणजे तसं काम करणार, काम दाखवणार. अरे, सामान्य तुम्ही बघितलंच नाही, तुमच्या पार्टीच्या कार्यकर्त्याला देखील तुम्ही
काय करायचं ते त्या ठिकाणी नागवून घेतलेलं आहे। या राहुरी तालुक्यातल्या सामान्य सभासदाचं अपेक्षा भंग तुम्ही केलेला आहे। अरे दोन वर्ष मध्यंतरी जो कारखाना चालला यांनी जे कारखान्यामध्ये तोडीवाल्यांना काय ऍडव्हान्स वगैरे द्यावे लागतात कुठल्याही प्रकारचे पैसे भरले नव्हते। प्रसाद शुगर कारखान्याची यंत्रणा वापरून दोन वर्ष त्या ठिकाणी कारखाना चाललेला आहे। प्रसाद शुगर कारखान्याची अतिरिक्त यंत्रणा झाली ती तिकडे पाठवली, अजूनही सांगावं चेअरमन साहेबांनी त्यावेळेस, पण काय चेअरमन आणि व्हाईस चेअरमनच्या हातामध्ये काही नव्हतं, सगळं तज्ज्ञ संचालकच बघायचे। त्यांना जरा आठवण करून देतो, एका ह्याच्यात माझ्यावर बोलले होते काहीतरी, पण मात्र प्रसाद शुगरच्या यंत्रणेमुळे दोन वर्ष चालला आणि मागच्या वर्षी मात्र बंदच आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये कित्येक विषय या तालुक्यातल्या सभासदांनी खरं लक्षात घ्यावेत। या तालुक्याचं खरं लचके तोडण्याचं काम तुम्ही केलेलं, लचके तोडण्याचं कित्येक वर्ष या तालुक्यातल्या लोकांना आपापसात झुंजवलं, नंतर तुम्ही स्वतः येऊन लढले। अक्षरशः मी परवा सहज तिकडे गेलो होतो, आपलं म्हटलं इंजिनिअरिंग कॉलेज होतं, जरा बघावं जाऊन काय तिथं, जरा इतकी सुन्न अवस्था आहे। या तालुक्यातल्या लोकांनी जेव्हा सत्ता होती तेव्हा काढलेलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, खूप कष्टातनं काढलेलं इंजिनिअरिंग कॉलेज। तुमची सत्ता आल्यावर मात्र ते बंद पडलं का? तुम्हाला तुमचे कॉलेजेस चालवायचे होते। अक्षरशः चर्चा आम्ही अशी ऐकतोय की खूप सारं स्क्रॅप, तिथलं स्क्रॅप विक्री झाली, याची चौकशी महाविकास आघाडीचं सरकार किंवा आता केंद्रातलं सरकार आपलं आल्यावरती निश्चितपणे याची चौकशी आम्ही लावणार। किती स्क्रॅप होतं, केवढ्याला गेलं, किती जमिनी होत्या, केवढ्याला गेल्या, मिल होती ती स्क्रॅप मध्ये काढली, केवढ्याला गेली, मुरुम काहीतरी उचललाय त्याचा कोट्यवधीचा दंड पडला, या सगळ्या गोष्टीची चौकशी होईल। अरे ज्या विश्वासानं या राहुरी तालुक्यातल्या सभासदांनी तुम्हाला इथं काम करण्याची संधी दिली त्या विश्वासाला तर तडे दिलेच तुम्ही, पण या तालुक्याचं लचके तोडण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून या तालुक्यातला शून्य मतदार यावेळेस तुम्हाला लोकसभेला दाखवून देणार आहे की काय नेमकं राहुरी तालुका काय। एका सभेत ते बोलले म्हणजे आम्हाला राहुरी तालुका कळायला 50 वर्ष लागले। अरे नाही अजून कळाला तुम्हाला, 4 तारखेला कळेल। हा स्वाभिमानी तालुका आहे, गेले 10 वर्ष आपण परकीय आक्रमण या तालुक्यामध्ये होतं, आपण 19 ला परतवून लावलं आणि येत्या 13 तारखेला देखील मला खात्री आहे या तालुक्याचा स्वाभिमान, हा तालुका काय कुणाची जहागिरी नाहीये, कुणी गृहित धुरोय नाहीये, 13 तारखेला मतदार निश्चितपणे या तालुक्याचा स्वाभिमान मतपेटीतून दाखवून देणार आहेत। मित्रांनो खरं खरं ज्या पद्धतीनं आमचं महाविकास आघाडीचं आपलं सरकार पाडलं गेलं आणि आज राज्यामध्ये देशामध्ये सगळीकडे विरोधी पक्ष संपवायचं काम चालू आहे। विरोधी पक्षातला आज मी आमदार आहे, आदरणीय साहेबांकडे बघून आम्हाला ऊर्जा मिळते, विरोधी पक्षाचं काम आहे। सरकार जिथं जिथं चुकत असेल, सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली असेल, सरकारने दुधाच्या भाव पडल्यावर काही कारवाई केली नसेल, पीक विमा मिळाला नसेल, अनुदान मिळालं नसेल, तर त्यावर बोलण्याचं काम, आवाज उठवण्याचं काम, तुमच्या संवेदना तुमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हे विरोधी पक्षाचं आहे। आणि आदरणीय साहेबांच्या आशीर्वादानं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे शिल्लक आता इथं राहिलेलो आहोत निश्चितपणे विरोधी पक्षाचं काम जे आहे तुमच्या भावना तुमच्या वेदना तुमच्या समस्या तुमच्या अडचणी या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हे विरोधी पक्ष म्हणून आम्ही प्रामाणिकपणे करतोय। आमच्यावरही भरपूर दबाव आहेत, पण आम्ही बघतो की 84 वर्षाचा आपला तरुण या दबावाला जर बळी पडत नाही तर आपण त्या ठिकाणी काय चीज आहे। बऱ्याच नोटिसी आम्हाला सर्वांना येत राहतात, पण तरी देखील
या ऊर्जा स्त्रोताकडे बघून एक लढायची त्या ठिकाणी शक्ती मिळते आणि शक्ती तुमचे प्रश्न तुमच्या समस्या त्या सभागृहामध्ये मांडणं असेल, रस्त्यावरती मांडणं असेल, सरकारपुढे मांडणं असेल, ते काम त्या ठिकाणी आमचं विरोधी पक्षाचं आहे. परंतु मित्रांनो, या देशामध्ये आज विरोधी पक्ष कुठेतरी संपवण्याचं षडयंत्र चालू आहे. काही करून तुमचा आवाज दाबायचं षडयंत्र चालू आहे. मग ते ईडी असेल, सीबीआय असेल, काही असेल, या सगळ्या माध्यमातून, सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून आपण खुलेआम त्या ठिकाणी बघतोय. परवा तर त्या उमेदवाराचा एक गुजरातमधल्या बिनविरोध हित मार्केटिंग फे आपली कुठली ती इलेक्शन असतं ते नाही ते प्रशांत गायकवाडांचं होतं, ते मजूर संस्थांच्या फेडरेशनचं. तिथं असं झालं, त्या नगर तालुक्यामध्ये आपला अर्ज अनुमोदकांना बोलवलं दमदाटीने आणि सांगितलं की बा आमच्या सह्या नाहीत आणि ते आपल्या एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला. मी म्हटलं समजू शकतो बा, छोटी निवडणूक आहे, सहकारातली निवडणूक आहे, कधी कधी होऊ शकतं एआरकडनं वगैरे काय, की अनुमोदकांनी सांगितलं की आमच्या सह्या नाहीत म्हणून ते मजूर संस्थेच्या इलेक्शनमध्ये एक अर्ज एक उमेदवार बिनविरोध झाला. हे छोट्या निवडणुकीत तरी तसं व्हायला नाही पाहिजे पण झालं त्यांच्या राज्यात. पण चक्क लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील गुजरातमध्ये सुरतच्या तिथं एका उमेदवाराचा अर्ज त्या ठिकाणी असाच अनुमोदक आले सगळे काँग्रेसच्या उमेदवाराचे, म्हटले हे आमचे सह्या नाहीत. सगळे बाकीचे अपक्ष मायावतींचा उमेदवार तो 24 तास नव्हता म्हणे गायब होता, आले सगळ्यांनी अर्ज काढले आणि त्यांचा एक उमेदवार त्या ठिकाणी बिनविरोध झाला. अरे जे मजूर या छोट्या छोट्या इलेक्शनमध्ये आतापर्यंत बघायचो ती गोष्ट आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये व्हायला आली, काय देशाची परिस्थिती आहे हे समजून घ्या. आपली वाटचाल खरं कुठं चालली आहे. कालच्या त्या सभेमध्ये खरं विशेषतः नगर शहरामधल्या लोकांनी मागच्या पंचवार्षिकला यांना निवडून देताना या नगर शहरातली काहीतरी गुंडगिरीला आपला कोणीतरी खंबीर साथी मिळेल, खंबीर कोणीतरी काहीतरी नेतृत्व करणारा मिळेल म्हणून 5 वर्षापूर्वी तुम्हाला शहरातली नगर तालुक्यातली गुंडगिरी त्या ठिकाणी संपवण्याकरता मतदान केलं. पण काय चित्र आहे, अरे तुम्हीच त्यांच्या पायाशी लोटांगणं घालायला लागलात, तुम्हीच त्यांचे त्या ठिकाणी पाय धरायला लागलात स्टेजवरती नको नको त्या लोकांचे. आणि कालच्या त्यांच्या अर्ज भरण्याच्या मिरवणुकीमध्ये ज्या लोकांवरती नाही नाही ते आरोप आहेत, ज्या लोकांवरती गुन्हे सिद्धही काही लोकांवरती झालेले आहेत, काही तडीपार आहेत, अशा लोकांचे फोटो घेऊन जर तुमचे अर्ज त्या ठिकाणी भरणार असाल तर भविष्यामध्ये मतदार तुमच्याकडनं काय अपेक्षा ठेवणार आहेत. अरे ज्यांच्या विरुद्ध लढायला म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी ताकद दिली होती, आज तुम्ही त्यांचेच जर का मांडलिकत्व पत्करणार असाल तर नेमकं काय तुमच्याकडनं, काय तुमच्या शिक्षणाचा, काय तुमच्या संपत्तीचा, काय तुमच्या मोठेपणाचा उपयोग आहे. आणि म्हणून या ठिकाणी माझं आपल्याला आवाहन आहे, आज देशातल्या शेतकऱ्याची सगळी परिस्थिती बघता आणि विरोधी लोकशाही कुठेतरी टिकवायची असेल, आपला उमेदवार त्या ठिकाणी मला वाटतं 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचतायत. अत्यंत संवेदनशील आपल्या सर्वांच्या सर्वसामान्यातला माणूस, दोन उमेदवारांची आपण तुलना करावी. ते जे मगाशी बोलले साहेबांनी त्याच्यावरती स्पष्टीकरण दिले कुठल्या भाषेत, इंग्लिश भाषेत तिकडे काय लोकसभेमध्ये असतं विषय. पण आपल्या लोकप्रतिनिधीने, लोकप्रतिनिधीचं काम काय, तुमच्या आमच्यामध्ये सर्वसामान्यामध्ये जाणं, सर्वसामान्यांचे अडीअडचणी प्रश्न तुमच्या आमच्यात जर लोकप्रतिनिधी गेलाच नाही तर त्याला काय तुमच्या भावना कळणार. आणि म्हणून खासदार असेल, आमदार असेल, हा तुमच्यामध्ये जाणारा, तुमच्या भावना जाणणारा, तुमचं दुःख जाणणारा, तुमची वेदना ही आपली स्वतःची वेदना आहे अशा भावनेनं काम करणारा, आणि ह्या सगळ्या भावना लक्षात घेऊन त्यानंतर तिथं लोकसभेमध्ये मांडणारा खासदार त्या ठिकाणी पाहिजे. पण ते इंग्लिशमध्ये मांडू, मराठीमध्ये मांडू, काय त्याला काही हे नाही, तो कुठल्या भावनेनं मांडतोय, कुठल्या तळमळीनं मांडतोय ते महत्वाचं आहे. पण जर इथं जर मात्र तुमचे खासदार जर तुमच्यामध्ये येतच नसतील, अरे आम्ही आता प्रचारामध्ये कित्येक गावामध्ये गेलो, कित्येक गावामध्ये लोक सांगायचे आमच्याकडे आलेच नाहीत, आले कित्येक गावात, म्हटलं हे नेमके होते कुठं 5 वर्ष, कित्येक गावामध्ये सांगायचे आमच्याकडे आले साधे, कुठंच्या दुखात नाही आले, कुठं नाही आले, काहीच नाही आले. तुम्ही जर जनतेमध्येच नसाल तर तुमच्या त्या इंग्लिशमध्ये बोलणाऱ्या भाषणाचा आम्हाला उपयोगच काय, तुम्हाला जर आमचे प्रश्नच माहीत नसतील
तुम्ही जर आमच्यामध्ये नसालच, तुम्ही जर आमच्या वेदना जाणून घ्यायला आमच्यामध्ये येणारच नसाल, फक्त तुम्ही जे काही लाडकी बाळं पाळली त्यांना कडेवर घेऊन फिरता त्याच्यामध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला वाटलं की त्यांना त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बाळाला गोंधारलं म्हणजे लगेच सगळं काय होतं असं नाही। बाळ इतकं गोंधरून गोंधरून लाडावलं एवढा आता काय बाळाची हौस होईल 6 महिन्यांनी। जठार साहेब तुमची मी भेट घालून देतो साहेबांची। आणि म्हणून ज्यांना तुमच्या भावना जाणून घेता आल्या नाहीत 5 वर्षांमध्ये, जे तुमच्या अडीअडचणी जाणून घ्यायला कधी आले नाहीत, जे फक्त काही ठराविक लाडक्या बाळांना हाताशी धरून जर तुमच्या भावना समजतील आणि तरच तुम्ही तुमची मतं मिळतील अशी जर काय त्यांची भावना असेल, तर हा गैरसमज तुम्ही दूर करण्याचं काम तुमचं। की एक उमेदवार आपला असा आहे जो सर्वसामान्यांमध्ये रात्रंदिवस असतो, जो रात्रंदिवस तुमच्या अडीअडचणी समजून घेतो, तुमच्या हाकेला उत्तर देण्याकरता कधी तत्पर असतो, हा उमेदवार तुमच्या भावना निश्चितपणे त्याला तुमची दुःख काय, तुमचे वेदना काय, तुमचा प्रश्न काय हे जाणून घेऊन तो कुठल्या का भाषेत बोलेना आम्हाला काय देणं घेणं नाही, पण आमचा भावना तिथं मांडणारा खासदार निलेश लंकेंच्या रूपाने आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचा आहे। ते काय कोणाला कडेवर बिडेवर घेणार नाहीत। आणि म्हणून येणाऱ्या 13 तारखेला मला इथं चिठ्ठी आली की दुधाच्या धंद्यावर बोललं पाहिजे। खरं मागच्या वर्षी किती भाव होते, 38 रुपयापर्यंत जवळपास भाव होते, 38 रुपयापर्यंत एक वर्षापूर्वी। कालच आजच सकाळी मला एक डेअरीवाल्याचा फोन होता, मला तर आठवत नाही कोणास्तरी होता, आपले उमेदवार आपले खासदार या ठिकाणी आलेले आहेत। तुमच्या डोळ्यात तुमच्या डोळ्यात तुम्हीच परखा 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 लोक नेता मिळायचा ना अधिक आता आपला वेळ मी या ठिकाणी घेणार नाही। आपल्या सर्वांना पुन्हा एकदा कळक बोलणार अजून दोघं जण 38 रुपयाचा भाव वर्षभरापूर्वी होता। मला सकाळीच एका डेअरीवाल्यांचा फोन आला म्हणे आमचं 15 पेमेंट 12 लाख वगैरे काहीतरी व्हायचं, तर 7-8 लाखच होते, म्हणजे 4-5 लाख रुपये 15 पेमेंट का दिवसाचं का असं काहीतरी बोललं, जिथं 12 लाख व्हायचं ते 7-8 लाखावर 7 लाखावर जवळपास निम्म्यानी म्हणजे 10-15 रुपयाचा त्या ठिकाणी लॉस दुधाच्या शेतकऱ्यांना झालेला आहे। मित्रांनो, महाविकास आघाडीचं आपल्या शेतकऱ्यांच्या विचाराचं सरकार राज्यामध्ये असताना देखील एकदा अशी परिस्थिती आमच्या काळात देखील उद्भवली होती आपल्या काळामध्ये। त्यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकारनं आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ शासकीय दूध खरेदी चालू केली आणि दुधाची पडझड त्या ठिकाणी भावाची रोखली, याला म्हणतात शेतकऱ्याचं सरकार। आणि आता मात्र कुठले ते 5 रुपयाचं अनुदान, अक्षरशः लोक मला काल एक म्हणलं अनुदान नको, रात्र जागून ते फॉर्म भरायला लागला, शेवटी सोडून दिलं फॉर्म भरायला, पण नाही म्हटलं ते अनुदान नाही झालं, अगदी ठराविक लोकांना त्या ठिकाणी ते अनुदान आलंय। ही वेदना आहे। बोलले का आपले खासदार याच्यावर कधी संसदेमध्ये किंवा रस्त्यावर कुठं? इथं मात्र सत्तेमध्ये असताना देखील रस्ता रोको केला, उद्या दिल्लीला गेल्यावर काय करतील गदारोळ तुमचं बघा आता। आणि म्हणून अधिक वेळ मी या ठिकाणी घेऊ इच्छित नाही। आदरणीय साहेब देखील बोलणार आहेत, आपले उमेदवार देखील त्या ठिकाणी खासदार देखील बोलणार आहेत। मी आता त्यांना खासदार म्हणायला सुरू केलेलं आहे, कारण मी साहेब मतदारसंघात बघितलं प्रतिसाद एवढा आहे
इथं थोडीशी काही लोक उघड प्रतिक्रिया द्यायला बोलतात, पण माझ्याजवळ खासगीमध्ये समोरचेही मला बोलत असतात की काय एक टेन्शन नाही. आणि म्हणून येणाऱ्या 13 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस असं चिन्ह आहे पूर्ण आपलं, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबाल आणि आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निलेश लंके साहेब त्या ठिकाणी दिल्लीमध्ये आपल्यासाठी भांडण्याकरता शेतकऱ्याचे प्रश्न संसदेमध्ये मांडण्याकरता जातील अशी या ठिकाणी त्यांना ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद.